समाजामध्ये आपण अनेक महिला पाहतो की ज्या स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी राहण्यासाठी खूप वेगवेगळ्या प्रकारचं काम करतात. आज आपण अशा महिलेला भेटणार आहोत की जे स्वतःचं कार्य वेगळ्या पद्धतीने करते. दैनंदिन जीवनामध्ये आपलं स्वतःचं वेगळेपण जर आपल्याला करून दाखवायचं असेल तर प्रत्येक काम हे आपण वेगळ्या पद्धतीने केलं पाहिजे. आज आपण अशाच एका खास महिलेला भेटणार आहोत. मार्च महिना चालू आहे आणि महिला दिनाचं औचित्य साधून आज आपण एका खास महिलेला मी तुम्हाला भेटवणार आहे. रिक्षा म्हटलं की आपल्याला प्रश्नचिन्ह पडतो की ही महिला चालू शकते का, तिच्याकडून हे होईल का, अशा अनेक प्रश्न आपल्याकडं सर्वसामान्यांना पडलेले असतात. पण सर्वसामान्यांमध्ये राहून असामान्य असं कार्य करणारी आज जी महिला आहे त्यांना मी तुम्हाला भेटवणार आहे. सखी रथ हे त्यांचं जे प्रोजेक्ट आहे, काम आहे, ते काय आहे, कसं आहे, त्या कशाप्रकारे एक रिक्षा चालक झाल्यात हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग माझ्याबरोबर खास त्यांना भेटण्यासाठी. नमस्कार, मी प्राध्यापिका दीपिका जंगम आपल्या चॅनलवर सहर्ष स्वागत करीत आहे. महिला दिनाचं औचित्य साधून आपण आज खास यांना भेटायला आलेलो आहोत. नमस्कार मॅडम. सर्वप्रथम तुम्ही तुमची ओळख करून द्या. नमस्कार, मी दीपाली वाघ, सखीरथची सध्याची ओनर म्हणता येईल किंवा सर्वेसर्व म्हणता येईल. सखीरथ हे महिलांनी महिलांसाठी चालू केलेलं, सुरक्षिततेसाठी चालू केलेलं एक काम आहे, जे टॅक्सी सर्व्हिस आहे. यांनी खूप वेगळ्या प्रकारे ही संकल्पना आपल्या सगळ्यांसाठी आणि सगळ्यांसमोर घेऊन आलेले आहेत आणि हे काम नेमकं कसं चालतं, काय चालतं, याचं वेगळेपण काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम मला सांगा की ही तुम्हाला रिक्षा असेल किंवा टॅक्सी असेल हे चालवणं महिलांनी ही संकल्पना कशी सुचली? बेसिकली मॅडम, मी सुरुवातीला 12वी केलं. 12वी नंतर डेंटल टेक्निशियन केलं. डेंटल टेक्निशियन म्हणजे काय तर कवळ्या बनवतात किंवा कॅप बनवतात, मेटलचे असतील, सिरॅमिक असतील, जे बनवायचं काम जे होतं ते आम्ही करत होतो. त्याच्यामध्ये 9 वर्ष जॉब केल्यानंतर बीकॉम केलं. बीकॉम करताना असं झालं की शेवटच्या वर्षामध्ये जॉब सोडला मी डेंटल टेक्निशियनचा आणि एका ड्रायव्हिंग स्कूलमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून जॉब सुरू केला. तिथे मग जेव्हा येत नव्हते आमचे इन्स्ट्रक्टर सर, तेव्हा मी स्वतः जात होते लेडीजच्या बॅचेस घेऊन. तेव्हा मला त्या लेडीजने जास्त प्रोत्साहित केलं की तुम्ही स्वतःचा ड्रायव्हिंग स्कूल चालू करा. तोपर्यंत माझं बीकॉम झालं होतं, डेंटल टेक्निशियन झालं होतं, ऑलरेडी 9 वर्ष जॉब करत होते. मग आता स्वतःचा ड्रायव्हिंग स्कूल चालू करायचं तर कशा पद्धतीने करायचं, मग पुणे आरटीओमध्ये गेल्यानंतर कळालं त्याच्यासाठी मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग पाहिजे. मग ते करण्यासाठी पुन्हा डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं 10वीच्या बेसवरती आफ्टर बीकॉम. मग मेकॅनिकल डिप्लोमा केला, 3 वर्ष तो पूर्ण केला. फर्स्ट क्लासनी कम्प्लीट झाल्यानंतर 2 वर्ष जॉब केला. लॉकडाऊनमध्ये माझं मेकॅनिकलचा चांगला चाललेला जॉब, जिथे मी कंपनी सुपरवायझर म्हणून होते, चांगली पोस्ट होती, तो जॉब माझा सुटला. आणि नंतर मला एका रिक्षावाल्यांनी विचारलं की तुम्ही रिक्षा चालवणार का, आणि मग तिथे मी रोज 160 रुपये त्यांना द्यायचे डेली बेसिसवरती. या बोलीवरती मी त्यांची रिक्षा घेतली चालवायला. रिक्षा व्यवस्थित चालत होती, कस्टमरही माझे खूप लेडीज कस्टमर खूप होते, जे हळूहळू माझे रस्त्यावरती फिरणं माझं कमी झालं आणि प्री बुकिंग हे माझी जास्त वाढत गेली. आणि त्यानंतर माझं त्यांनी एकदम भाडं वाढवलं, ते 250 रुपये केलं. ते काय मला देणं परवडलं नाही नंतर. म्हणून मग ते या स्वतःच चालू केलं. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आपल्याला दरवेळी वाटतं की आपला प्रवास जो आहे तो सुखकर व्हावा, आणि आता जर तुम्हाला प्रवास सुखकर करायचा असेल तर सखीरथ आहे, त्यांची एक टीम आहे, ते कसं काम चालतं ते आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर हे सखीरथ तुम्ही जेव्हा चालू केलं, आता ते कसं चालू केलं ते तर तुम्ही सांगितलं, ज्यावेळेस प्रत्यक्षात चालू झालं त्याला रिस्पॉन्स कसा होता आणि काय काय तुमची संकल्पना त्यामध्ये तुम्ही ओतलं? सुरुवातीला 25 जानेवारी 2022 रोजी सगळ्यात आधी मी गे भरारी फेसबुकवरती ग्रुपवरती एक राईटअप टाकलं होतं, ज्याच्यामध्ये जर घरी मुलगी एकटी असेल किंवा जर एकट्या मुलीला फिरायचं आहे, एकट्या लेडीजला फिरायचं असेल तर काळजी करू नका, तुम्ही लेडीज ड्रायव्हर मागवा. या आधारे ते सखीरथचं नाव चालू केलं होतं आणि त्या आधारे आम्ही जाहिरात टाकली होती. खूप जास्त रिस्पॉन्स होता गे भरारीवरनं. आजही मला गे भरारीवरनं खूप जास्त रिस्पॉन्स मिळतो. सगळ्यात प्रथम गे भरारीचे मी आभार मानते की त्यांनी मला एवढा मोठा प्लॅटफॉर्म दिला.
त्याच्यामुळे माझं सुरुवात झाली कुठेतरी, जे आपण म्हणतो की स्वतःच पाऊल टाकायची गरज होती ते घेभरारीच्या माध्यमातून मी टाकलं आणि जे चालू घेतली जे भरारी घेतली ते आतापर्यंत चालू आहे व्यवस्थित सुरू झाली. पहिला माझा कस्टमर होता 25 तारखेला आम्ही जाहिरात टाकली, रात्री 10:20 जाहिरात टाकली होती. माझा 12:25 2500 लाईक्स होते तेव्हा, कमेंट्सही तेवढाच होता साधारण, भरपूर लोकांची इन्क्वायरीज होत्या. दुसऱ्या दिवशी इन्क्वायरीज माझ्या भरपूर होत्या. 3 फेब्रुवारीला माझा पहिला कस्टमर होता, ज्या आजी होत्या 85 वर्षाच्या, डॉक्टर होत्या त्या, त्या काळात त्यांनी डॉक्टरकी चालू केली, पुण्यातल्या त्या आजी होत्या. त्यांना मी हॉटेल विश्वपासनं ते तळजाई टिकडी एवढीच फक्त त्यांची छोटीशी ट्रीप होती, एकटीलाच फिरायला जायचं होतं म्हणून त्या आल्या होत्या. त्यांची माझी पहिली ट्रीप झाली आणि हळूहळू या पद्धतीने माझं कामाचं स्वरूप वाढत गेलं. हे खूप इंटरेस्टिंग मला पण वाटतंय. एक वर्ष झालंय हे चालू केले पण त्यांना रिस्पॉन्स हा खूप जास्त आणि मोठा आहे. वेगवेगळे अनुभव आणि वेगवेगळ्या गोष्टी या ताई करत आहेत. आता याची जी सुरुवात झाली तुम्ही सगळे केलं, तुम्हाला आता भविष्यात जे काही करायचंय तुमच्या काही अशा ठरवलेल्या गोष्टी असतील त्या काय काय आहेत? आता मला या क्षेत्रामध्ये ह्याच्यासारखं काय म्हणतो सेफ आणि सिक्युअर क्षेत्र नाहीये ड्रायव्हिंगसारखं. या क्षेत्रामध्ये अजून जर महिला आल्या तर एक महिला सुरक्षिततेसाठी खूप मोठं काम होईल आणि खूप महिला सुरक्षिततेने प्रवास करतील. जे रात्री अपरात्री फिरतात त्यांना खूप सुरक्षित वाटेल, पोलिसांचं काम कमी होईल आणि एक महिला महिलेला खूप सुरक्षितरित्या एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकेल. आणि हे काम असं आहे की जे न संपणार आहे आणि ह्याच्यासाठी खूप महिलांची गरज आहे. जे महिला आता बेसिकली माझा सगळ्यात महत्वाचा जो वर्ग आहे मला महिला पाहिजेत, जे घरेलू कामगार आहेत त्या जर या क्षेत्रामध्ये आल्या, ज्यांचं कमी शिक्षण आहे किंवा शिकायचंय, अशाही मुली या क्षेत्रात येऊ शकतात की ज्यांना पुढे शिकायचंय, ज्या एक्सटर्नल एक एज्युकेशन घेतात आहेत आणि त्यांना आपण इकडे जॉब पण देऊ शकतो असं. याच्यासाठी आम्ही स्वतः ट्रेनिंग सुद्धा देतोय त्यांना आणि आता याच्यासाठी माझ्याकडे 4 लेडीज ऑलरेडी मी ट्रेनिंग घेते. दोघी जणी रिक्षा शिकतात आहेत, दोघी जणी शिकलेले आहेत, तर काम चालू झालेलं आहे. जर अजून काहींची मदत मिळाली आणि काही जणी आल्या तुम्ही ते सगळ्यांना आवाहन करू शकता. खरं तर अनेक अशा महिलांना जर आपलं ड्रायव्हिंग स्किल वाढवायचं असेल, त्याच्यामध्ये काम करायचं असेल आणि सेफ म्हणजे अगदी सुरक्षित अशी नोकरी करायची असेल तर दीपालीदाई आहेत आणि ते तुमच्यासाठी नक्की काहीतरी करण्यासाठी उत्सुक आहेत. तर अनेक महिला अनेक मुलींनी यांच्याकडे यावं असं मला स्वतःलाही वाटतं. आणि आता मला एक ही खूप उत्सुकतेची गोष्ट आहे की आपण रिक्षा किंवा टॅक्सी यांच्याकडून किंवा तर तुम्ही काही ट्रीप वगैरे पण घेता त्याबद्दल सांगा. आम्ही महिलांच्या ट्रीप नेतो. बेसिकली जर फक्त लेडीजच असतील तर मी स्वतः जातेच आहे. कुठे तुमची वनडे असेल किंवा नाईट हॉल्ट असेल तरी पण आम्ही जातो, माझ्या बरोबर आहे त्याही जातात. एक सिक्युअर लेवल वाढते, कम्फर्ट लेवल खूप वाढते. दोघी प्रवास करणाऱ्या पण जेव्हा महिला असतात आणि चालवणारी पण महिला असते तेव्हा जो सिक्युरिटी असते ती खूप वेगळ्या प्रकारची असते. एकमेकींना खूप समजावून घेतलं जातं आणि सांभाळून खूप घेतलं जातं. त्यामुळे अशा ट्रिपा आम्ही नेण्यासाठी उत्सुक आहोत. आता पुढच्या वर्षी आम्ही हुरडा पार्टीसाठी महिलांचे जे ग्रुप आहेत त्यांना आम्ही नेण्याचा विचारत आहोत की हुरडा पार्टी फक्त महिला महिला घेऊन जायचं. खूप छान आहे. आता मला वर्षभर तुमचं हे काम चालू आहे, यामध्ये तुम्हाला अनेक प्रकारच्या महिला किंवा कुणीही कस्टमर भेटले असतील त्यांचे काही अनुभव आहेत का की ते आवर्जून तुम्हाला सांगावेसे वाटतात? अनुभव खूप वेगळे, खूप महत्वाचा अनुभव सांगेल. माझ्या एक गंभीर मॅडम म्हणून आहेत ज्या माझ्या कस्टमर आहेत, त्यांनी पण असंच त्यांच्या मुलीकडनं त्यांना कळालं होतं सखीरत बद्दल आणि त्यांनी कॉन्टॅक्ट केला. त्यांनी मला फोन केला की मला कर्नाटकला जायचं तर येणार का. मी आतापर्यंत एवढ्या लांबची ट्रिप केलेली नव्हती, वन डे तुळजापूर अक्कलकोट हे सगळं केलेलं होतं पण कर्नाटक अगदीच मी केलेलं नव्हतं कधी. काय करायचा प्रश्न पडला होता घरातनं, माझ्या सासूबाईंचा मला फुल सपोर्ट होता. कर्नाटकच्या ट्रिपला आम्ही तयार झालो, आम्ही दोघीच जाणार होतो कर्नाटकमध्ये. आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो कर्नाटकमध्ये, तिकडनं त्यांच्या मावशीकडे पण गेलो होतो आणि जाण्याचं कारण पण तसं त्यांच्या मावशीकडे एक कार्यक्रम होता त्यासाठी आम्हाला जायचं होतं. सकाळीच्या आम्ही दोघींनी 6:30 पुणे सोडलं, म्हणजे बावधनवरनं आम्ही निघालो. 6:30 आम्ही बावधन सोडलं, संध्याकाळी 6:30 आम्ही कर्नाटकमध्ये त्यांच्या मामाच्या घरी दोघी जणी चहा पित होतो. आणि दुसरं रात्री आम्ही तिथे आराम केला आणि दुसऱ्या दिवशी 3:30 आम्ही निघालो. रात्री 12:30 आम्ही पुण्यामध्ये कोथरूडमध्ये होतो. खरंच माझी ती ट्रीप लक्षात राहण्यासारखी आहे. अशीच अजून एक ट्रीप होती, माझे कस्टमर आहेत एक विश्वेश्वर म्हणून,
त्यांचे शाळेतल्या मैत्रिणींचा ग्रुप होता आणि तो भोरला ग्रुप गेला होता ट्रीपसाठी. तिथे आम्ही गेलो होतो. त्या लेडीजला आम्ही सोडलो आणि पुन्हा आणायला गेलो होतो. तेव्हाच्या ही खूप चांगल्या चांगल्या पदावरती काम करणाऱ्या होत्या. महत्वाचं म्हणजे ते कोणी LIC मध्ये होतं, कोणी अजून कुठे होतं, खूप चांगल्या चांगल्या पदावरती काम करणाऱ्या होत्या. आणि त्यांची बरोबर जी मी ट्रीप खूप एन्जॉय केली. अजून एक आहेत त्या आफळे मॅडम म्हणून आहे, त्यांचा मला आवर्जून उल्लेख करावाचा वाटतो कारण ते डिफेन्समध्ये काम करतात स्वतः. तरी सुद्धा ते म्हणतात की मला तुझ्याबरोबर जास्त सुरक्षित वाटतं. हे मला खूप सांगावंच वाटतं की त्या ज्या होत्या त्या चौघी जणी होत्या. आम्ही लग्नाला मी त्यांना घेऊन गेले होते. खूप छान ट्रीप झाली होती. धनकवडी ते मला वाटतं कल्याणनगरला लग्नाला गेले होते त्यांना घेऊन. एक जण होती ते सेंट्रल बँकेमध्ये होते, त्यांची एक मैत्रीण. त्या स्वतः डिफेन्समधनं रिटायर झाल्या होत्या. दुसऱ्या तर त्याही डिफेन्स अकाउंट्स मध्ये होत्या. आणि अजून एक म्हणजे त्यांची अशाच एका मोठ्या पोस्ट वरती काम करत होती. खरंच अशा पद्धतीचे जेव्हा मिळतात ना तेव्हा असं वाटतं की आपण काहीच काम करत नाही. म्हणजे डझंट मॅटर की तुम्ही कोणत्या क्षेत्रात करताय, पण काही काम करत नाही याची सतत जाणीव होते. कारण आज त्यांचं वय, त्या रिटायर झाल्या होत्या, आज त्यांचं वय जवळजवळ 65-67 असेल. तेव्हा त्या डिफेन्समध्ये जॉबला लागल्या होत्या. म्हणजे आज त्या काय लेवलला काम करत होत्या. हे खूप छान अनुभव आहेत. आणि आपण जसं जसं आयुष्यात अनेक व्यक्तींना भेटतो तसं आपलं सुद्धा आयुष्य सुंदर होत जातं. आणि तसं यांचं आयुष्य अगदी त्या सुंदर स्वतः करत आहेत. जरी वेगळं शिक्षण घेतलेलं असलं पण फिरण्याची आवड ही त्यांनी आपल्या कामातूनच जोपासलेली आहे. तर मला आता अजून एक मलाच पडलेला प्रश्न आहे हा की आपण इतरांच्या सुरक्षिततेचा तुम्ही खूप जास्त विचार करून या फील्डमध्ये आलात. अगदी महिलांची सुरक्षितता आणि महिलांसाठी खास कार्य करतायत, पण यामध्ये तुम्हाला स्वतःला अगदी सिक्युअर वाटतं का? हो वाटतं, कारण त्याच्यासाठी कधी कधी वाटतही नाही. पण आपण इतरांसाठी सिक्युरिटीचं काम करतो म्हणल्यानंतर आपल्या सुरक्षिततेची तेवढी जबाबदारी आपली स्वतःची उचलण्याची तयारी पाहिजे पहिली गोष्ट. म्हणजे त्यासाठी मी माझ्या मिस्टरांना किंवा घरच्यांना दोघा तिघांना माझं लाईव्ह लोकेशन पाठवलेलं असतं. कंटिन्यू मी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असते. किंवा आता GPRS आहेत आपल्याकडे, कारला असतातच, त्याच्यामुळे ते असतात माझ्या गाड्यांना, तर ते आहेतच. त्यामुळे तो एक खूप चांगला ऑप्शन आहे. गव्हर्नमेंटचे आपले पोलीस आणि काही जे आपल्या महिलांसाठी ज्या हेल्पलाईन आहेत त्या खूप फास्ट आपल्याकडे काम करतात. तर तसा विचार केला तर तोही आपला खूप चांगला ऑप्शन आहे. मुळात ज्यावेळेस आपण इतरांसाठी चांगलं काम करतो त्यावेळेस आपल्यासाठी नेहमीच म्हणजे कधी काय अशी अडचण आली तर अनेक जण धावून येणारे नक्कीच असतात, कारण आपण ते इतरांसाठी उत्तमातलं उत्तम कार्य देत असतो. आज हे सर्व काम तुम्ही ज्यावेळेस करता तर यासाठी तुमचं प्रेरणास्थान कोण आहे, आणि त्याचबरोबर तुम्ही ज्या सर्व्हिस प्रोव्हाइड करता मग त्याचं स्वरूप काय काय असतं? प्रेरणास्थान माझं जर सगळ्यांनाच माहिती असलेल्या इन्फोसिसच्या सर्व असणाऱ्या सुधा मूर्ती माझं खूप मोठं प्रेरणास्थान आहे. आणि मला सुधा मूर्तींना भेटण्याची प्रचंड इच्छा आहे, कारण आज जर 3000 टाके जर आपण त्यांचं पुस्तक वाचलं तर त्याच्यामध्ये कळतं की त्यांनी कुठल्या बायकांबरोबर काम चालू केलं होतं आणि आज त्यांना बायका कुठल्या लेवलला आहे. किंवा त्यांनी त्या एका मुलीला पण दत्तक घेतलं होतं, आज ती मुलगी अमेरिकेत काम करते. अशा जेव्हा आपण त्यांचे बघतो ना तेव्हा आपल्याला कळतं की आपण किती काम केलं पाहिजे आणि कुठल्या लेवलच्या लोकांसाठी आपण काम करणं गरजेचं आहे. हे मला सुधा मूर्तींकडनंच कळलं की समाजामध्ये कोणाला गरज आहे हे कसं शोधायचं. आणि आमचं जे काम आहे हे आम्ही लेडीज ड्रायव्हर देतो, जेंट्स ड्रायव्हर देतो. आम्ही वनवे सर्व्हिस जी देतो तेव्हा आपण आमच्याकडे जेंट्स ड्रायव्हर जरी असतील ते सगळे माझ्या विश्वासातले आहेत, कारण ते सगळे माझ्या घरच्या गाड्यांमध्ये ड्रायव्हर आहेत. आणि आम्ही स्वतः फोर व्हीलर ट्रेनिंग देते. जे मी फोर व्हीलर ट्रेनिंग देते माझी एवढी गॅरंटी असते की तुम्हाला पुन्हा कुठे तुम्ही क्लास लावू नये, कारण तुम्ही पुन्हा जर कुठे क्लास लावला तर ते माझं फेल्युअर आहे, ते तुमचं फेल्युअर नसतं. त्यामुळे मी इथपर्यंत सोडते तुम्हाला नेऊन की तुम्ही एकटी गाडी बाहेर काढून शकलाच पाहिजे. आणि आहेतच सगळे विश्वासातले ड्रायव्हर आहेत, त्यामुळे कधीही असं वाटत नाही की तुम्ही कुठे अनसिक्युअर तुम्हाला वाटत नाही. जर तुम्हाला वाटलं तुम्ही त्या क्षणी तिथे टॅक्सी सोडून देऊ शकता, मी तिथे तुम्हाला स्वतः पिकअप करायला येऊ शकते, इतकी गॅरंटी माझी आहे. ते खूप मोठ्या स्वरूपात आणि चांगल्या प्रकारे यांचं काम चालू आहे. जसं सुधा मूर्तींचं एक पुस्तक आहे सामान्यातील असामान्य, तसं या ताई सुद्धा मला सामान्यांमध्ये राहून असामान्य असं कार्य करणाऱ्या नक्कीच. साठी प्रत्येक महिलेला तुम्हाला काय सांगावं असं वाटेल किंवा काय संदेश द्याल महिला दिनानिमित्त? महिला दिनानिमित्त मी फक्त एवढंच सांगू इच्छिते की सतत घरच्यांच्या पुरुषांच्या त्यांच्यावरती डिपेंड राहू नका. जास्तीत जास्त तुम्ही स्वतः गाडी शिका, गाडी चालवा. प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीसाठी घरातला पुरुष पाहिजे बरोबर हे मान्य, पण प्रत्येक वेळा त्यांच्यासाठी आपली कामं अडवून ठेवू नका. कुठेतरी एक पाऊल टाका, पुढे जाण्याचा प्रयत्न करा. आणि
चालू करा तुम्ही, कोणा गाड्या येत नसत, खूप वेळ असत की घरात गाडी आहे पण चालवता येत नाही. दरवेळी मी सासू सासरे असतात, आता माझ्या घरी सासू सासरे आहेत, सासू सासरे असतात, त्यांना कुठे जायचं असतं, त्यांना कुठे न्यायचं असतं, बाहेर न्यायचं असतं. पण गाडी जर घरात आहे पण मिस्टर घरात नाही आहेत, म्हणून त्यांना रिक्षाने न्यावं लागतं, तेव्हा रिक्षा मिळत नाही आईच्या वेळेला. हे जे छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत ना, हे जर सोडवायचे असतील तर सगळ्यात पहिल्यांदा गाडी शिका, त्याच्यामुळे खूप गोष्टी तुमच्या सहज आणि सुखकर होतात. हे खूप महत्वाचं आहे. जर आपल्याला पहिलं पाऊल टाकायचं असेल, तुम्हाला गाडी शिकायची असेल, तर आवर्जून यांच्याकडे या आणि गाडी शिकाच. आणि त्याही पलीकडं जर तुम्हाला स्वतःला सुरक्षित असा प्रवास करायचा असेल तर या ताई आहेतच आणि ते खास आपल्या सर्वांसाठी काम करत आहे. खास महिला दिनाच्या निमित्तानं आपण आज दीपाली ताई यांना भेटलेलो आहोत आणि खूप छान अशा अनेक गोष्टी त्यांच्याकडून जाणून घेतल्या. महिलांचं स्वतःचं अस्तित्व जर राखून ठेवायचं असेल, काही काम करायचं असेल, तर पहिलं पाऊल उचललं गेलं पाहिजे आणि ते आजपासून मला वाटतं अनेकांनी उचलावं. आज वेळात वेळ काढून ताईंनी जो खास वेळ दिला आपल्या चॅनलसाठी, त्यांच्यासाठी मनपूर्वक मी आभार मानते.